धान्य देई ही काळी आई धन धान्य देई जोडते मनाची नाती आमची भाती आमची माणस आमची माती आमची माती आमची माणस आमची माती आमची माणस आमची माती आमची माणस वनशेतीमध्ये साग निलगिरी महारू इत्यादींचा समावेश होतो तर कोरडवाहू फळझाडांमध्ये आंबा चिंच आवळा या फळांचा समावेश होतो. वनशेती आणि कोरडवाहू फळझाडांची संयुक्त लागवड केल्यास याचे अनेक फायदे शेतकऱ्याला होतील, सोबतच पर्यावरणाचं संरक्षण करण्यात सुद्धा मदत होईल. वनशेतीमध्ये कोरडवाहू फळझाडांची लागवड यावर अधिक माहिती देतील डॉक्टर युवराज खोब्रागडे. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर युवराज खोब्रागडे, सहाय्यक प्राध्यापक उद्यानशास्त्र, कृषी वनशेती संशोधन प्रकल्प कृषी महाविद्यालय नागपूर येथे कार्यरत आहे. मी आज वनशेतीमध्ये कोरडवाहू फळझाडांची लागवड या विषयावर माझे विचार मांडणार आहे. बंधूंनो, जागतिक हवामानाच्या बदलाच्या चर्चेनुसार पर्यावरणाचं संरक्षण करणं हे आज काळाची गरज आहे. याकरिता उपलब्ध जमिनीमध्ये उपलब्ध ज्यामध्ये शेती करत आहोत याच्यामध्ये वनवृक्ष फळझाडं आणि प्रचलित पीक पद्धती याचं संयुक्त नियोजन करून त्याची लागवड करणं आजची ही काळाची गरज आहे. तर कृषी वनशेती म्हणजे काय? एकाच भूभागावरती प्रचलित पद्धतीनुसार प्रचलित पीक पद्धतीनुसार एक किंवा अनेक वृक्ष प्रजातींची लागवड आणि त्याचं व्यवस्थापन म्हणजे कृषी वनशेती. या कृषी वनशेतीमध्ये असणारी झाडं साग महारूख निलगिरी कोडव फळझाडामध्ये विचार करतो म्हटलं आपण तर सीताफळ आवळा चिंच आंबा जांभूळ इत्यादी फळझाडे आणि प्रचलित पिकांचा विचार करतो म्हटलं तर मूग उडीद या प्रकारची प्रचलित पिके. या प्रचलित पिके वनवृक्ष आणि फळझाडे यांचं संयुक्त नियोजन करून संयुक्त पीक पद्धतीची लागवड करणे नियोजन करणे हे आजचं संयुक्त पीक पद्धतीमध्ये ॲग्रोफॉरेस्ट्री मॉडेल्स या नावानं आपल्याला संबोधता येईल. तर ॲग्रोफॉरेस्ट्री मॉडेल्स म्हणजे कोणते कोणते मॉडेल्स आहे? कृषी पिकं किंवा कृषी वनशेती पिके, कृषी उद्यानशास्त्र उद्यान पिके आणि वनपिके, वनपिके आणि चारा पिके तर संयुक्त पीक पद्धती आहे. ही पीक पद्धती शेतकऱ्यांना अवलंबवायची आहे ज्यामुळं प्रचलित पिकंसुद्धा येतील आणि वनवृक्ष जे आहेत हे का त्यांना काही वर्षानंतर त्याचं उत्पन्न मिळेल. फळझाडांचं सुद्धा फळं देणं फुलं आणि फळं जेव्हा देणं सुरू होईल त्यावेळेस त्यापासून फळांचं सुद्धा उत्पन्न मिळेल. जागतिक आपण विचार करतो म्हटलं तर जगामध्ये जवळपास 1023 दशलक्ष हेक्टर क्षेत्रावरती वनवृक्ष आहे. भारताचा आपण विचार करतो म्हटलं तर भारतामध्ये 25.32 दशलक्ष हेक्टरवरती वनवृक्ष आहेत, जे चीनच्या नंतर आपण दुसऱ्या क्रमांकावरती येतो. महाराष्ट्र राज्याचा विचार जर करतो म्हटलं आपण तर महाराष्ट्र राज्यामध्ये 167.60 लक्ष हेक्टरवरती वनांची लागवड केलेली आहे, म्हणजे जवळपास 20% क्षेत्र हे वनांखाली आहे. आपली गरज आजची अशी आहे की आपल्याला ते 33% याला वाढवायचं आहे आणि 33% वाढवण्यासाठी कारण पर्यावरणात समतोल राखणं हे आवश्यक आहे आणि यासाठी आपल्याला हे क्षेत्र वाढवणं आहे. आणि हे क्षेत्र वाढवायचं म्हटलं तर आता उपलब्ध जी जमीन आहे ज्या जमिनी आपल्याला प्रचलित पिकंही घ्यायची आहेत आणि त्याच्यासोबतच आपल्याला वनवृक्षही वाढवायचे आहेत आणि कोरडवाहू फळझाडेसुद्धा वाढवायची आहेत. तर यामध्ये
जी झाडं आपण लागवड केली आहे, जी कोरडवा फळझाडं लागवड केली आहे, या कोरडवा फळझाडामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोरडवा असल्यामुळे याचं पावसाचं नियोजन फार महत्त्वाचं आहे. या पावसाच्या नियोजनामध्ये आपल्याला लागवड केल्यानंतर त्याला सुरुवातीचे 2 उन्हाळे त्याला उन्हापासून वाचवणे आहे आणि त्याला व्यवस्थित पाणी देणं आहे. या झाडांना उन्हाळ्यामध्ये खोल नांगरटी करणं हे अत्यंत गरजेचं आहे. खोल नांगरटी केल्यामुळं पावसाचे जे पाणी आहे ते पावसाचं पाणी ज्या पूर्ण शेतामध्ये जिथे नांगरटी केली ते त्याच ठिकाणी पोहोचेल, जागीच ती मुरेल, जागीच त्याच जागी मुरल्यामुळं काय होईल की पाण्याचा पुरवठा, पाण्याची उपलब्धता ही जास्त काळ मिळेल. 2 की यामध्ये मुळांची जी वाढ आहे म्हणजे ज्यामध्ये जमिनीचे नांगरटी केल्यामुळं मुळांची वाढ भरपूर होईल आणि मुळांची वाढ भरपूर झाल्यामुळं जमिनीतील अन्न हे जास्तीत जास्त मुळं अन्न जमिनीमधून घेतील आणि त्याचा पूर्ण पुरवठा झाडांच्या योग्य वाढीसाठी होईल. आणि योग्य वाढीसाठी झाल्यामुळं तुलनात्मक ज्या शेतामध्ये आपण नांगरटी करत नाही, ज्या शेतामध्ये आपण कल्चरल प्रॅक्टिसेस करत नाही, त्या तुलनेमध्ये या पिकांची वाढ जास्त झाल्यामुळे आपल्याला त्यापासून चांगलं उत्पन्नसुद्धा मिळेल. या कोरडवा फळझाडामध्ये कमी पावसावर म्हणजे पावसाच्या पाण्यावर येणारी ही सगळी पिकं आहेत. यामध्ये वेगवेगळे मॉडेल्स हे आपल्याला कशाप्रकारे राबवता येतील तर या मॉडेल्समध्ये समजा आपण कोरडवा फळझाडाचा विचार करतो पण निवडक फळझाडं जी आहेत ही फळझाडं आहेत ज्यामध्ये सीताफळ आहे. सीताफळाचा आपण विचार करतो म्हटलं तर सीताफळाच्या विविध जाती आहेत ज्यामध्ये बालानगर आहे, अॅनोना 2 आहे, अर्का 6 आहे. या जातींची आपण लागवड 4x4 मीटर अंतरावरती किंवा 5x5 मीटर अंतरावरती आपण जर लागवड केली तर या झाडापासून आपल्याला 50-60 फळ मिळतील. दुसरा आपण विचार करतो म्हटलं तर आवळा, तर आवळ्याची लागवड ही 5x5 मीटर किंवा 6x6 मीटर हलक्या ते मध्यम जमिनीमध्ये आपण केल्यास यापासून आपल्याला जवळपास 150-200 किलो आपल्याला फळं मिळतात. दुसरा विचार करतो म्हणत जांभळाचा आपण विचार करतो म्हटलं तर जांभळाचं जसं आहे की जांभळाची लागवड ही 10 मीटर अंतरावर आपल्याला करायला पाहिजे आणि 10 मीटर अंतर आपण जांभळाची लागवड केली तर यापासून आपल्याला 50-100 किलो फळं मिळतात. जांभळामध्ये ज्या स्थानिक जाती आहे ज्यामध्ये मोठ्या फळांचे मोठे फळं आहेत, जी मोठ्या फळाला जास्त प्रमाणात गर आहे, अशा फळांपासून बिया कलेक्ट करून त्याचे रोपं तयार करून लागवड जर केली तर आपल्याला चांगल्या प्रकारच्या स्थानिक जातीपासून फळं मिळतील, स्थानिक झाडेपासून रोपं मिळतील आणि भविष्यामध्ये फळझाडं मिळतील. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोकण बहाडोली नावाची जात विकसित केली आहे. ही जात दरवर्षी फळं देणारी आहे आणि ज्यामध्ये फळांचा आकार हा मोठा असून पल्पसुद्धा हे जास्त प्रमाणात आपल्याला मिळतो. दुसरा आपण विचार करतो म्हटलं आंबा, आंबासुद्धा हा 10x10 अंतरावरती लागवड करायला पाहिजे. आम्ही कोरडवाऊ फळझाडांची लागवड करत आहोत, 10x10 मीटरवरती आपण लागवड करू. यामध्ये लोणच्याची जी आंबे आहेत ही लोणच्याच्या आंब्याचा आपण जर विचार करतो म्हटलं लोणच्याच्या आंब्याला आज फार मागणी आहे, अशा आंब्याची आपण लागवड करायला पाहिजे ज्यामुळं शेतकऱ्यांना त्यापासून जास्तीत जास्त उत्पन्न मिळेल, त्यापासून रिटर्नसुद्धा जास्त मिळेल. सुधारित जातींचा विचार करतो म्हटलं आपण आम्रपाली आहे, दशेरी आहे, केसर आहे, ह्या जाती 5 मीटर अंतरावर आपण जर लागवड केली यापासून आपल्याला चांगलं उत्पन्न मिळेल. स्थानिक जातीपासून आपल्याला जवळपास 1000-3000 आंब्यापर्यंत आपल्याला उत्पन्न मिळेल तर ज्या सुधारित जाती आहे यापासून आपल्याला 500-750 आपल्याला फळं मिळतात. आवळ्याचंसुद्धा वेगळ्यावेगळ्या जाती आहेत, आवळासुद्धा हा 5-6 मीटर अंतरावरती आपण लागवड केली मध्यम ते हलक्या जमिनीमध्ये तर यामध्ये आपल्याला चक्कैया, कृष्णा, कांचन, NA6, NA7 या जातीची आपण लागवड केली यापासूनसुद्धा आपल्याला उत्पन्न मिळेल आणि हे उत्पन्न जवळपास 150-200 किलो आपल्याला उत्पन्न मिळेल. ह्या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करतो म्हटलं तर आपल्याला या डायरेक्टली इनडायरेक्टली आपल्याला वनांचा जो क्षेत्र आहे हे आपल्याला वाढवायचे. विविध जातीनुसार चिंचेच्या बद्दल आपल्याला सांगायचं जर झालं चिंचसुद्धा हे कोरडवा फळझाडामध्ये एक चांगलं फळझाड आहे. यामध्ये अकोला स्मृती
आणि प्रतिष्ठान ह्या जातीची जर आपण लागवड केली, ती 10 बाय 10 मीटर अंतरावरती आपण जर लागवड केली तर यापासून आपल्याला एक चांगलं उत्पन्न मिळू शकते. जवळपास 200 ते 300 किलो यापासून आपल्याला चिंचा मिळू शकतात. आणि याचं नियोजनाचा विचार करतो म्हटलं तर हे पीकसुद्धा एक पावसाच्या पाण्यावर येत असते, याला काही विशेष नियोजनाची गरज नाही आहे. दुसरा विचार करतो म्हटलं आपण तर यामध्ये वनसुरक्षांच्याबद्दल थोडं आपण बोलू, कारण महत्त्वाचं म्हणजे हे एक संयुक्त मॉडेल आहे. या संयुक्त मॉडेलमध्ये वनवृक्षाच्या ज्या महत्त्वाची जी वृक्ष आहे त्यामध्ये साग एक आहे, त्यामध्ये महारुख आहे आणि निलगिरी आहे. तर महारुख हे फार प्रचलित आहे की ज्यामध्ये वेगळेवेगळे महारुखाची सुद्धा त्याची लागवड जी आहे एक 10 मीटर अंतरावरती, 10 बाय 10 मीटर अंतरावरती 2 ओळीमध्ये किंवा 8 मीटर अंतरावरती 2 ओळीमध्ये या प्रकारे आपण जर लागवड केली तर यामध्ये जी प्रचलित पिकं जी आहेत ही प्रचलित पिकं आपल्याला घेता येतील. यामध्ये चारा पिकंसुद्धा घेता येतील. जे चारा पिकामध्ये विचार करतो म्हटलं आपण ग्लिरी शिडी आहे, जवार आहे, उडीद आहे, मूग आहे, सुबाबूळ आहे. सुबाबूळचा थोडासा त्रास होत असल्यामुळे आजकाल त्याचं पीक थोडंसं आपण टाळलं तर चालेल, पण ग्लिरी शिड्यासारखी जी चारा पिकं आहेत ही याच्यामध्ये आपण या मॉडेल्समध्ये आपण वापरू शकतो. त्याचप्रमाणे महारुख जे आहे, महारुख हे आजकाल पॅकिंग मटेरियल म्हणून फार मोठ्या प्रमाणात त्याची मागणी आहे. आणि ज्याप्रकारे थोडंसं बंधन जे सागाला आहे तर तितकं बंधन महारुखाला नाही आहे. आणि हे असल्यामुळे शेतकऱ्यांना एक 10-11 वर्षामध्ये याचंसुद्धा उत्पन्न चांगल्या प्रकारे मिळू शकते. निलगिरीचा जर विचार करतो म्हटलं आपण तर निलगिरी ही 3 वर्षामध्येच लागवडीत येतो आणि वेगवेगळे यामध्ये MOV सुद्धा केली जातात. या MOV मध्ये मल्लारसा पेपर मिल वगैरे हे ज्या काही आहेत या पेपर मिलसाठी वापर केला जातो 3 वर्षामध्ये. त्याच्यामध्ये बायबॅक पॉलिसीसुद्धा आहे. मग शेतकऱ्यांना सरते शेवटी काय की जास्तीत जास्त उत्पन्न कोणत्या पद्धतीने मिळेल याचा त्यांनी विचार करणं अत्यंत गरजेचं आहे की पर एकर पर हेक्टरमधून ज्या वेगवेगळ्या संयुक्त पीक पद्धती आहेत या पीक पद्धतीमधून मुख्य म्हणजे प्रचलित पिकापासूनही उत्पन्न मिळालं पाहिजे, त्यानंतर वनवृक्षापासून उत्पन्न मिळालं पाहिजे आणि कोरडवाहू पिकांपासूनही आपल्याला कसं उत्पन्न मिळेल या प्रकारे नियोजन करणं गरजेचं आहे. कृषी वनशेतीमध्ये ॲग्रोफॉरेस्ट्रीच्या वेगवेगळ्या मॉडेल्समध्ये किंवा संयुक्त पीक पद्धतीमध्ये सर्व पिकं ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहेत आणि त्यामुळं या पिकांना आच्छादन हे फार आवश्यक आहे, ज्यामुळं आपल्याला पाण्याचे जे 2 इंटरवल आहे किंवा पाण्या जमिनीवरचं जे बाष्पीभवन जे होते ते आपल्याला टाळता येईल. याकरता जो पालापाचोळा जो आहे ज्या आपल्या शेतामध्ये जो पडलेला जो आहे तो पालापाचोळा झाडाच्या बुडाच्या भोवताल जर आपण टाकलं आणि त्याचं आच्छादन जवळपास 1 फूटपर्यंत 30 सेंटीमीटरपर्यंत किंवा लहान झाडं असतील तर 10 ते 15 सेंटीमीटरपर्यंत जर आपण केलं तर पावसामध्ये जे पाणी येईल किंवा जे पाऊस पडेल ते तर त्यापासून त्याला कन्झर्वेशन तर होईलच होईल, पण त्याचबरोबर तो पालापाचोळा भविष्यामध्ये जे पाण्याची जी गरज आपल्याला लागणार आहे तर ती पाण्याची गरज काही प्रमाणात आच्छादनामुळं कमी करता येईल. आणि यासाठी प्रत्येक जे काही कोरडवाहू आपण फळझाडे लागवड करत आहो त्या प्रत्येक फळझाडाला किंवा वनवृक्षांनासुद्धा ज्या प्रकारे आपल्याला आच्छादन करा, कारण सुरुवातीच्या 1 ते 2 वर्ष आपल्याला त्याला पाणी देणं आहेच, त्या 1 ते 2 वर्ष आपण पाण्याची गरज त्याची पूर्ण करत असताना आपल्याला आच्छादनाची गरज आहे. ती जे पाणी आपण देणार आहोत त्या पाण्याचे 2 पाण्यामधलं जे इंटरवल जो आहे जो अंतर आहे तो आपल्याला कमी करता येईल हे आच्छादनाच्या माध्यमातून. त्यामुळे आच्छादन हे अत्यंत आवश्यक आहे. आच्छादनाचा पुढचा उपयोग ही जे काही आपण पालापाचोळा याच्यामध्ये टाकत असतो हा पालापाचोळा काही दिवसानंतर कुजल्यानंतर हा त्याला खत म्हणून सुद्धा वापरला म्हणजे उपयोगात येईल. या प्रकारे आच्छादनाचा आपल्याला उपयोग करता येईल. आज शेतकऱ्यांना जी गरज आहे की त्यांच्या शेतामध्ये फळझाडांची लागवड केल्यामुळं त्यांच्या कुटुंबाला यापासून न्यूट्रिशनची जी गरज आहे ती न्यूट्रिशनचा पुरवठा होईल. दुसरं महत्त्वाचं म्हणजे ही पिकं घेत असताना त्यामध्ये कीड आणि रोगांचा सुद्धा प्रादुर्भाव समजा आढळून आलाच डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या विदर्भामध्ये विविध संशोधन केंद्र आहे आणि त्यामध्ये कीटकशास्त्रज्ञ वनस्पती रोगशास्त्रज्ञ हे कार्यरत आहेत.
या संबंधात कुठलाही कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव या शास्त्रज्ञांच्या संपर्कात येऊन आपलं नियोजन निरीक्षण करता येईल. खताचं व्यवस्थापन करायचं म्हटलं तर खताच्या व्यवस्थापनाकरता उद्यानशास्त्र तज्ज्ञ वेगवेगळ्या विद्यापीठाचे जे विविध संशोधन ते तिथं उपलब्ध आहेत यांच्याशी संपर्क साधून तुम्हाला त्याचंसुद्धा व्यवस्थित नियोजन करता येईल. कृषी विद्यापीठानं संवादिनी ही प्रकाशित केलेली आहे आणि या संवादिनीचा सुद्धा तुम्हाला इमिजिएट वापर करता येईल. म्हणजे या 2-3-4 साधनांच्या आधारे तुम्हाला या पिकांचं कोरडवाहू फळझाडांचं चांगलं नियोजन करता येईल. आणि हे व्यवस्थित तुम्ही नियोजन केल्यास जवळपास प्रति हेक्टरपासून 1-1.5 लाखापर्यंत तुम्हाला उत्पन्न मिळू शकेल. आणि प्रचलित पिकापासूनही वेगळं, म्हणजे प्रति हेक्टर उत्पन्न प्रचलित पिकामधून उत्पन्न ह्या सर्व संयुक्त विक पद्धतीनुसार तुम्हाला जास्तीत जास्त उत्पन्न मिळेल. या प्रकारे आपण या कोरडवाहू फळझाडांची लागवड जर केली तर कुटुंबाला त्यापासून फायदा होईल, प्रति हेक्टर उत्पन्नही मिळेल आणि पर्यावरणाचा जो विचार करतो म्हणत आहे आपण की पर्यावरणाचा जो विचार करायला पाहिजे त्यापासूनही पर्यावरणाचा समतोल आपल्याला राखता येईल. या प्रकारे शेतकरी बंधूंनी याची काळजी घ्यावी आणि नियोजन करून आपला प्रति हेक्टर उत्पन्न कसं वाढवता येईल याचं नियोजन करावं. नमस्कार. Thank you.